नंदन वरवर शिंदे गटाच्या युवा सेनेची बैठक आहे. दसरा मेळाव्याची जबाबदारी शिंदे युवा सेनेकडे देणार आहेत. तरुणांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू झालाय. दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी म्हणून तरुणांवर जबाबदारी सोपवण्यात येते. पूर्वेश सरनाईक आणि श्रीकांत शिंदे या बैठकीत उपस्थित असतील. दसरा मेळावा बीकेस इथल्या MMRDA मैदानावर होतोय आणि शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याच्या दरम्यान तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणून आता जबाबदारी तरुणांवरच दिली जाते. युवा सेनेकडे याबाबतची जबाबदारी दिली जाणार आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, कधी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं गर्दी जमवण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्न शिंदे गटाकडून होणार आहेत? नक्कीच, काही वेळातच ही बैठक सुरू होणार आहे. श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाईक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहणार आहे. आता शिंदे गटाने आपला मोर्चा युवा सेनेकडे वळवलेला आहे. जो युवक आहे, ती तरुण पिढी आहे, ती जास्तीत जास्त शिंदे गटाकडे आकर्षित व्हावी, जास्तीत जास्त शिंदे गटामध्ये सामील व्हावी आणि काम करावं या गटात येऊन. ही भावना ठेवत शिंदे गटाने ही बैठक बोलवलेली आहे. त्याचं निमित्त आहे दसरा मेळावा. दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आला पाहिजे, युवक आले पाहिजे, तरुण पिढी आली पाहिजे. त्या अनुषंगाने आता ही युवा सेना आहे, त्यांना जबाबदारी वाटण्यात आलेली आहे, जबाबदारी देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आला पाहिजे. ही मोठी जबाबदारी युवा सेनेकडे येणार आहे दसरा मेळाव्याला. आणि ह्यापुढेही अनेक कार्यक्रमामध्ये, अनेक मेळावे असतील, अनेक सभेमध्ये युवा पिढीला टार्गेट केलं जाणार आहे. युवा पिढी आकर्षित कशी होईल शिंदे गटाकडे हे पाहिलं जाणार आहे. युवा कार्यकर्ते आकर्षित करण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून होतोय. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी कपिल. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24